दीपा अगं माझी ती ग्रीन कलरची फाईल कुठे दिसली का तुला? दीपा दीपा अगं लक्ष कुठे आहे तुझं? काय म्हणालात का? मी म्हटलं लक्ष कुठे आहे? अगं अशी टेन्शन मध्ये का दिसतेस? काहीच नाही. काहीतरी नक्कीच आहे. काय झालंय बोल. काय सांगू, मला मध्येच अस्वस्थ वाटतंय, खूप टेन्शन येत आहे, असं वाटतं काहीतरी गडबड आहे. गडबड? आता कसली गडबड, सगळं छान सुरळीत पार पडलंय. हा, आपल्या परीच्या लग्नाचं थोडं टेन्शन होतं, पण तेही आता छान पार पडलंय ग. माहित नाही, पण कसली तरी हुरहुर जाणवते. असं वाटतं काहीतरी चुकलंय, पण काय हेच कळत नाही. हे असं का वाटतंय तुला? हा, जर लग्नामध्ये काही कमतरता राहिली असेल तर ती फक्त एवढीच की साहिलचे आई पप्पा लग्नाला येऊ शकले नाही. बाकी तर सगळं छान पार पडलं आणि सगळं सुरळीत चाललंय आता. असं आपल्याला वाटतंय, पण खरंच तसं झालंय का? काय झालंय दीपा, तुझी कोड्यात का बोलतेस? त्यानं स्पष्टपणे सांगण्यासारखं काहीच नाहीये. माझं मलाच कळत नाहीये काय होतंय, का होतंय, पण काहीतरी. पण काय? खरं सांगू का तर मला रात्री वाईट स्वप्न पडलं. मी रात्रभर त्या स्वप्नामुळे अस्वस्थ होते. सकाळी उठल्यानंतर कितीतरी वेळ तेच स्वप्न माझ्या मनात रेंगाळत होत. कसलं स्वप्न? नाही, मला ना नीटच आठवत नाही आता, पण त्या स्वप्नामुळे एवढं नक्की कळलंय की काहीतरी वाईट, काहीतरी संकट आपल्या घरावर येणार आहे. काय वेडी आहेस का दीपा? एका साध्या स्वप्नातून तू कुठल्या कुठे पोहोचलीस? असं काही संकट वगैरे येणार नाहीये. उलट प्रीती आणि परीचं आता सगळं छान सुरळीत चाललंय. परीचा संसार सुरू झालाय आणि इथून पुढे आपल्याला प्रीतीसाठी पण स्थळ बघायचंय, आपल्या हरीला सेटल करायचंय. अरे बरीच कामं आहेत आपल्याकडे, ही असली नसती काळजी करण्यासाठी वेळ नाही आहे आपल्याकडे. ही नसती काळजी नाहीये हो, खरंच. दीपा काहीही होणार नाही, कसलंही संकट येणार नाही. तुला मुलींची काळजी वाटते का? त्यांच्यासाठी आपण आहोत ना, नको टेन्शन घेऊस तू.